एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ऑलमोस्ट व्हिडिओ चालू केले, 5 वाजले. आमच्या इथे पाऊस सुरू झाला आहे, होणार आहे. त्या दिवशीसारखंच वातावरण, सगळं धूळ तुम्हाला नॉर्मल दिसत असेल, कारण का आमच्या इथे भरपूर सारं काम चालू आहे. आमच्या एरियामध्ये, आमच्या सिटीमध्ये बोलू शकता, एअरपोर्टचं वगैरे काम चालू आहे, त्याच्यामुळे खूप सारी डस्ट उडती आहे. पिल्लू आहे ती इथे खेळते, आणि पिल्लूचे बाबा गेले आहेत बाहेर फोन रिपेअरिंगला. म्हणजे वन प्लसचं पण वन प्लस यूज करत असेल तर माहिती असेल डिस्प्लेचा इश्यू झालेला सगळ्यांना, तर तो आत्ता त्याला वेळ भेटला, सो आज गेला आहे तो. आता ऑलमोस्ट तो नेरूळ पोचला, येईलच. सो आता चहा वगैरे ठेवेल दीपक आला की चांगलाच धूर झाला आहे. कपडे कसे तरी काढले, पिल्लू इकडून ये. पिल्लूला घेऊन कसे तरी कपडे काढले, पडणार इकडे ये ना. पिल्लूला घेऊन कसे तरी कपडे काढले बाहेरचे, सुकत घातलेले, आणि वारा पण खूप होता, आणि तिला खाली ठेवली नाही की ती बाहेर येत होती, आणि सुकी तर आमची घाबरली आता. माझा हात दुखला. आता पटकन दूध गरम करत होते, पोरूला माझ्या दूध द्यावं लागेल. आता पिल्लूला आहे ना मी गाईचं दूध चालू केलं, रात्री देत नाही फक्त दिवसा वगैरे द्यायचं. आता हळूहळू तिला अशी सवय लावायची आहे. डेअरीमधलं चालू केलं आहे, इथे डेअरीचं दूध आत्ता चांगलं भेटतं आहे. जिथे आम्ही आधी राहायचो ना तिथे नेलपेंट मी काल लावलेली, सो बघा कशी म्हणजे कामामध्ये ना ती पुरी हे होऊन गेलेली. आता तिला परत नीट लावायचं. आम्ही आधी जिथे राहायचो ना तिथे तो पाणी मिक्स करायचा, लिटरली कळायचं की त्याच्यावरती मलई जमा व्हायची ना. आणि आता इथलं मी 1/2 लिटर आणून बघितलं आणि एकदम चांगलं दूध आहे, मलई वगैरे जमते. सो मला तूप ची प्रोसेस माहीत नाही कशी करतात, मम्मीला विचारेल. आता हळूहळू बाहेरून दूध चालू केलं आहे. पिल्लूला काऊ मिल्क चालू केले बोलू शकता, एकदाच दिले फक्त, थोडंसंच पिले, जास्त पिली नाही. जोपर्यंत तिला टेस्ट येत नाही, जोपर्यंत ती कम्फर्टेबल होत नाही, तोपर्यंत ती नीट पिणार नाही. सो आता कर्टन सगळे लावून घेते, नाही तर सगळे धूळ येते आतमध्ये. लास्ट टाईम पण असंच झालेलं. आजच मी किचन नॉर्मल क्लीन केलं, एक साईडच क्लीन केलं, कारण का काय होतं, धूळ आली ना की मग ती घरात राहते. आता मी सगळं डोअरमॅट पण आतमध्ये घेतलं, सुकत घातलेलं, त्या मॉपमध्ये पण सगळी घाण होती. थंड हवा येते. आता आमच्याकडे पाऊस पडला. पिल्लू अभ्यास करते, पिल्लूला दाखवू शकत नाही. पिल्लू ओपन आहे, पिल्लूला टी शर्ट घालून घेते. असंच तिला ठेवलेला, जराशी गरमी होत होती, कपडे तसेच पाहिले, पिल्लूला टी शर्ट घालून घेते. वरती पिल्लूचेच कपडे आहेत. मी पिल्लूचे कपडे घरी टाकते सुकत, बाहेर नाही टाकत, कधीच नाही टाकत, अजूनपर्यंत टाकले नाही. टॉवेल पण नाही टाकत तिचं बाहेर, इवन तिचं अंथरूण पण टाकत नाही. मोठं असं झोपायचं, सगळं आतमध्येच ठेवते. खूप धूर झाले, खूप तुम्हाला दाखव, हे सगळं दिसते ब्लर, ते सगळं धूर आहे. खूप धूर उडते इथे, समोर तर तुम्ही बघा किती धूर आहे, धूर. एकदा पाऊस पडून गेला ना मोठा की टेन्शन असं नाही, खूप धूर उडते इथे. पिल्लूचा हेअर कट, सो संध्याकाळी दीपक आला ना की पिल्लूचा मी हेअर कट करणार आहे. आधी करणार होतो टकलू, नंतर डिसाईड केला की फक्त कानावरचे केस कट करायचे, हेअर कट करायचे. आणि पिल्लू आमच्या इथे खेळते बसली. आता पटकन तिला टी शर्ट्स घालते. आणि दीपक आलेला दादरवरून रिटर्न, सो त्यांनी आहे ना पिल्लूला हे तो छोटंसं पजल्स आणलेलं, ती खेळणार नव्हती तरी पण त्याला आवडलं, सो त्यांनी आणलं. आणि पिल्लू खेळत होती, आता ती झोपायला आलेलीच ऑलमोस्ट, कारण का 6 वाजेपर्यंत ती जागीच होती दीपक येईपर्यंत. आणि आता तिला दूध वगैरे भरवेल. आता सध्या तरी पिल्लूला आम्ही काऊ मिल्क चालू केलं आहे, तुम्हाला तर मी बोलली,
कावमिल्क चालू केले. आता पिते ती चांगल्या प्रकारे, म्हणजे चांगलं पिते, असं नाही आहे की बॉटल अर्धी सोडून देते, पिते ती. फक्त मुडावर डिपेंड आहे तिचं. सो तिला आता हे पजल बघूया ती खेळते का, आणि एकदम छोटे छोटे पार्ट्स आहेत त्याचे, त्याच्यामुळे तिला काही एवढं देणार नाही आहे अजून तरी. फक्त त्याला आवडलं त्याने आणलं तर ते ठेवून देऊ, थोडंसं तिला कलर हे होईल. आणि नंतर मग ती झोपून उठल्यानंतर मग श्रेयश आलेला, श्रेयश ऑलमोस्ट 9 वाजता आलेला. मग त्याच्यानंतर पिल्लूचा मी हेअरकट करायला जाणार होतो, कारण का खूप दिवसापासून राहिलेलं तिचं हेअरकट करायचा होता. हेअरकट करायचा की टकलू करायचा ते त्यांचं अजून डिसाईड नव्हतं, पण फायनली ठरलं असं की आता टकलू करून काय फायदा नाही, हे आपण हेअरकटच करूया. फक्त साईडचे केस आहेत ते कट करून घेऊया तिचे, वरचे राहून दे एवढं काही नाही, कारण का तिला ना गर्मी आहे ना खूप प्रचंड होते. लहान मुलांच्या अंगात हीट जास्त असते, त्याच्यामुळे लहान मुलांना सहसा गर्मी खूप होतेच होते. आणि तिला पण डोक्यामध्ये वगैरे खूप गर्मी झाली ना की मग ती इरिटेट होते आणि मग तिला झोप नाही लागत, म्हणून ते कट करायचं होते. खूप दिवसापासून ते पेंडिंग होतं आणि आता ते चालू होतं. तिला असं आहे की तिला ना असं बंद, म्हणजे आपण शोरूममध्ये बोला, शॉपमध्ये बोला, शॉपिंग मॉलमध्ये बोला, असं तिला नाही आवडत. तिला असं फिरतं राहायला हवे, म्हणजे मला उचलून घ्या, मला चालवा आणि मला फिरवा रस्त्यावरती बस, नाही तर तुम्ही स्ट्रीट शॉपिंग करा पण तुम्ही शॉपवाली शॉपिंग करू नका, असं तिचं आहे. सो तिला कसं तरी बसवलं. आता आमच्याकडे काय पर्याय नव्हता, मोबाईलला काहीतरी दाखवून तिला तसं एंगेज करून केसं कट करून घ्यायची होती, कारण का ती जरा पण ऐकत नव्हती खूप, म्हणजे आणि ती साधं ॲप्रॉन पण लावून देत नव्हती. केसं कट करतात तेव्हा जे कवरअप करतात ते पण लावून देत नव्हती. आणि नंतर असं वाटलं की ते दीपकनी लावायला होतं, कारण का तो तिला मांडीवर घेऊन बसलेला. आधी तिला बसवायचा प्रयत्न केला पण नाही. त्या दोघांच्या अंगावर खूप सारे केसं झाले, मग ती त्याच्यात कम्फर्टेबल नव्हती आणि तिला खूप गर्मी पण होती होती. मग म्हटलं की जाऊन दे, काय होईल ते होईल. आणि तशी मध्ये जी केस पटपट कट करून घेतली. आता ह्या कटला कोणता कट बोलतात मला माहीत नाही, हा बॉईज लोकांचा कट आहे. दीपकला माहिती आहे हा कटचं नाव, विचारेन मी त्याला. सो साईड साईडची फक्त कट केली केसं आणि वरची फक्त तेवढीच ठेवली, कारण का नंतर ती खूपच क्रँकी झालेली. पटपट पटपट कसं तरी आम्ही कट करून घेतली त्याची. गाणं ना मेन म्हणजे तिला जेव्हा ओळखीचं गाणं असायचं ना की मग ती इरिटेट व्हायचं, आणि काहीतरी स्क्रीनवरती नवीन दिसलं ना की मग ती जरा अशी शांत होऊन बघायची. आणि झालेलं असं की तिला मी दिसली ना गाणं थांबलं की मग ती माझ्याकडे यायला करायची, आणि जाम म्हणजे जाम ती इरिटेट झालेली. आणि नंतर नंतर ती केसं पण तिला खूप टोचत होते, त्याच्यामुळे ती खूपच इरिटेट झालेली. मग त्या ब्रश आणि पावडर लावून त्यांनी थोडंसं क्लीन केलं, त्याच्यानंतर मग परत कट करायला, कारण का ती नेल्सनी ना ते खाजवत होती. आणि अशा प्रकारे मग पिल्लूचा छोटा छोटा कट करून घेतला आम्ही. आता नेक्स्ट टाईम बघूया परत कधी कट करणार आहे, कारण का आता गर्मी पण निघून गेली, थोडे दिवसच राहिले. मी म्हटलं राहून दे, कारण का तिचे बो वगैरे घालायला एकदम मस्त वाटतं, आणि बो वगैरे घालणं ना फ्रॉकवरती ड्रेसवरती चांगलं वाटतं, त्याच्यामुळे मग फक्त नॉर्मल कट केले. आता गर्मी आहे तोपर्यंत तुम्ही बघताय किती ती ना एकदम इरिटेट झालेली केसांना, आणि केसं सगळे अंगाला वगैरे लागत होती ना, खूपच ती वैतागलेली आणि खूपच इरिटेट आणि गप्प बसलेली. मध्येच तिला झटका लागला ना की मग ती परत इरिटेट व्हायची. असा तिचा हेअरकट केला. व्हिडिओ अगदी एंडपर्यंत बघा, केसं कशी कट केली आहेत ना ते तुम्हाला समजेलच की कसा हेअरकट केला आहे तो. हार्डली 10 मिनिटच्या आतमध्ये पटपट त्यांनी कट करून दिली, जास्त वेळ पण नाही लावला. आलो बसलो आणि पटकन कट करून दिला, त्याला सांगितलं दीपकने असं असं कर आणि त्यांनी पटपट कट करून दिला. आणि आता एकदम तिला पण मस्त वाटतंय आणि ती पण मस्त दिसते, जरा नवीन लुक. आता थोडे दिवस असाच हेअरकट राहील, आता हळूहळू पिल्लूचे केसांचा हेअरकट चेंज होत राहील. जोपर्यंत छोटी आहे तोपर्यंत पप्पा हाऊस करून घेतील मुलांसारखा कट मारायचे, आणि जेव्हा बाहेर आलो तेव्हा बघते ती अगदी नीट झाली, म्हणजे शांत झाली. सो अशा प्रकारे तिचा काही आम्ही हेअरकट केला. बाबा आणि पिल्लू आता सेम झाले आणि श्रेयश आलेला. सो आम्ही पाणीपुरी वगैरे थोडीशी खाल्ली आणि निघालो घरी. तिला हल्ली आम्ही असं थोडंसं वॉक करवतो बाय रोडवरती, कुठे गेलो की असं थोडंसं वॉक करवतो, चालायला घेतो तिला, म्हणजे तिला तेवढी सवय होईल रस्त्यावर कसं चालायचं काय चालायचं. तरी पण तिला अजून एवढं समजत नाही, फटपट फटपट चालते, गाडी दिसली की इकडे बघ तिकडे बघ तिचं ते चालूच असतं. सो अशा प्रकारे मग आम्ही घरी जायला निघालेलो. मग घरी गेलो, थोडंसं जेवलो वगैरे, टाईम स्पेंड केला आणि नंतर मग काही नाही, जास्त काही व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण का खूप टाईम होऊन गेलेला. घरी गेल्यानंतर पिल्लूला भरवलं, खेळवलं, आंघोळ पहिली घातली, दीपकची पण आंघोळ करावी लागली, त्याला मला पण थोडे हेअर्स लागलेले ते, आणि
मग तिला क्लीन वगैरे केलं तर आत्ता एकदम ना वेगळाच लुक वाटतो. आता तर फुल मुलगाच वाटते ती मला. आणि आधी आहे ना ती पोटाला पकडून चालायची, आता ती एकदम रिलॅक्स चालते. अजून पण एवढी ती स्टेबल चालत नाही आहे, तरी पण आता हळूहळू चालेल. सो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे काही आजच्या हेअरकटचे फोटो क्लिक केलेले, सो ते मी ॲड केलेत. सो नक्की पहा आणि मला नक्की सांगा आमचे पिल्लू ह्या हेअरकटमध्ये कसे वाटते ते. थँक्यू फॉर वॉचिंग.